काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नर्मदा मेडिकल फाउंडेशनचे चेअरमन नामांकित शल्यविशारद डॉक्टर अनिल शिंदे यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नर्मदा मेडिकल फाउंडेशन, गुरुजी क्रिटिकल केअर सेंटर, स्पृहा प्रसूतिगृह, अस्मी सिटी स्कॅन सेंटर आणि माऊली इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या अमळनेर शहरातील राजभवन या निवासस्थानाबाहेर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तुतारीचे सूर ऐकू येऊ लागले आहेत. राजभवन बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तुतारी चिन्हासह पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांचे फोटो असलेले बॅनर झळकले आहेत. एरवी कोणताही स्थानिक नेता असो कार्यालयाबाहेर स्वतःचा फोटो असलेले बॅनर तो लावत असतो, मात्र कृषीभूषण यांनी स्वतःचा फोटो वगळून तुतारी आणि नेत्यांचा फोटो लावल्याने ते आजही पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. नेता नव्हे कार्यकर्ताच असल्याचे दाखवून दिले आहे. तत्पूर्वी कृषीभूषण यांनी जळगाव येथील जयंत पाटील यांच्या सभेला हजेरी लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. इतकेच नव्हे तर त्याच दिवशी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजभवनला भेट दिली होती, त्यामुळे दादांची पावले तुतारीच्या वाटेवर असल्याचे मतदारांना कळले आहे. केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी मोदी सरकारचा तिसऱ्या टर्मचा पहिला बजेट सादर केला. नामदार अनिल पाटील यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. मोदी सरकारने मांडलेला हा अर्थसंकल्प अतिशय संतुलित आणि भारताच्या भविष्यावर मोठमोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणारा तसेच खऱ्या अर्थाने समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी पडणारे हे पाऊल असून यात शेतकरी, महिला, युवा आणि गरीब या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय. विविध क्षेत्रांवर या अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात आलेले दिसते असे म्हटले आहे. तर जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी आज सादर झालेलं बजेट म्हणजे शेतकरी, महिला, युवक आणि गरिबांना न्याय देणारं असून गरिबांना 5 वर्षे मोफत धान्य देण्याचा तर दरवर्षी 1 लाख मुलांना ई व्हाउचर उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील युवकाने तहसील बाहेरील माननीय जिजाऊ प्रवेशद्वारावर बसून लक्षवेधी आंदोलन केले. उर्वेश साळुंखे असे युवकाचे नाव आहे. आदिवासी कोळी समाजाच्या नागरिकांना टोकरे कोळी एसटीचे दाखले मिळावेत यासाठी अमळनेर तहसील बाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होऊन 8 दिवस उलटले आहेत, मात्र प्रशासन लक्ष देत नसल्याने साळुंखे यांनी अशा पद्धतीने आंदोलन केल्याचे सांगितले. याप्रसंगी जगन्नाथ भाविस्कर, मधुकर सोनवणे, प्रवर्तनचे मदन शिरसाठे, रामचंद्र सपकाळे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पार्टीचे अध्यक्ष नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सुरुवातीला ईदगाह मैदान आणि जापान जिम येथे वृक्षारोपण व नंतर ग्रामीण रुग्णालयात फळं वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते हे करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जळगाव जिल्हा परिषदेच्या सरळ सेवा भरतीत अमळनेर येथील रहिवासी व चोपडा येथे सासर असलेली जिज्ञासा सांगोरे हिने यश मिळवले असून तिची कनिष्ठ अभियंता पदी निवड झाली आहे. यासोबतच सांगोरे यांनी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. जिज्ञासा ही साने गुरुजी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी असून शिक्षक डी ए धनगर यांची कन्या आहे. तिला सासरे वाय एम नायदे, योगिता बाविस्कर आणि पती प्रफुल्ल नायदे यांचे सहकार्य मिळाले. गुरु पौर्णिमानिमित्त प्रताप कॉलेजमध्ये पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. नंदवाळकर यांनी रस्ते अपघात व स्वतःच्या मालमत्तेचे रक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, पोलीस नम्रता झरे,
खाशी मंडळाचे ज्येष्ठ संचालक डॉक्टर अनिल शिंदे, प्राचार्य डॉक्टर अरुण जैन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभाराचे कार्य उपप्राचार्य डॉक्टर विजय तुंटे यांनी केले. शहरातील डी आर कन्याशाळेचा 80वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शालेय फुलवात नामक हस्तलिखिताचे प्रकाशन डॉक्टर अपर्णा मुठे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, कार्याध्यक्ष डॉक्टर संदेश गुजराती, डॉक्टर अनिल शिंदे, नीरज अग्रवाल, योगेश मुंदडे, हरियन्ना वानी, प्रदीप अग्रवाल चिटणीस, डॉक्टर ए बी जैन मुख्याध्यापिका उपस्थित होते. पारोळा शहरातील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय येथील प्राध्यापक आणि अमळनेर शहरातील रहिवाशी एस एन पाटील यांनी प्राणीशास्त्र अ कॅम्पेरेटिव्ह स्टडी ऑफ सिस्टोडा पॅरासाइट ऑफ डोमेस्टिकेटेड जंगल फोवल अँड कडकनाथ या विषयात संशोधन केल्याने 22 जुलै रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव कडून पाटील यांना विद्यावाचस्पती पदवी बहाल करण्यात आली. त्यांना 40गाव येथील प्राध्यापक डॉक्टर ए टी कळसे यांचे मार्गदर्शन लाभले. अमळनेर तालुक्यातील 68,850 पीक विमा धारक शेतकऱ्यांसाठी भूमिपुत्र आमदार तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी खरीप हंगाम 2023 मध्ये 75% पीक विमा रकमेसाठी 41,97,24,104 रकमेचा पीक विमा मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भागवत पाटील यांनी दिली आहे. जळगाव येथे मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सदर पीक विम्याची रक्कम वितरित करण्याचे आदेशही झाले असून सदर रक्कम ऑगस्ट अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती भागवत पाटील यांनी दिली आहे. अडचणीच्या वेळी महायुती शासनाने शेतकरी बांधवांना विम्याचा हा आधार दिल्याने शेतकरी बांधव सुखावले आहेत. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भागवत पाटील यांनी म्हटले आहे की अमळनेर तालुक्यातील 8ही महसूल मंडळांना 25% अग्रिम रक्कम 56,621 शेतकऱ्यांना 41,50,00 41,664 रुपये यापूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यावर DBT द्वारे थेट खात्यावर जमा झालेले आहेत. तर माहे फेब्रुवारी मार्च महिन्यात अवकाळी पाऊस गारपीट व वादळामुळे नुकसानीचे पंचनामे झालेल्या 1,714 शेतकरी बांधवांच्या खात्यावर DBT द्वारे रक्कम सुमारे 10,28,956 रुपये खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. तसेच आता उंबरठा उत्पन्न व पीक कापणी प्रयोगाच्या अंती अमळनेर तालुक्यातील सर्व 8ही महसूल मंडळातील उर्वरित 75% रकमेसाठी 55,824 शेतकरी बांधव पात्र झाले असून त्यांच्या खात्यावर रक्कम सुमारे 36,09,88,092 रुपये एवढी रक्कम जमा होईल. तर अमळनेर मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील बहादरपूर व शेळावे बुद्रुक या दोन महसूल मंडळातील 12,826 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावर रक्कम सुमारे 5,87,36,012 रुपये एवढी रक्कम ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत ओरिएंटल इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होतील. म्हणजेच 69,650 शेतकऱ्यांना 41,97,24,104 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपले बँकेचे खाते आधार कार्डशी संलग्न करून घ्यावेत, EKYC असे आवाहन पाटील यांनी केले आहे. अमळनेर शहरातील विप्रो कंपनी जवळील रेल्वे पुलाखाली एका सायकल स्वाराचा गटारीत पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी 23 जुलै रोजी घडली आहे. अशोक गिरीधर चौधरी वय वर्षे 60 असे मयताचे नाव आहे. ते वैभव कॉलनी तांबेपुरा येथे राहतात. गटारीच्या बाजूला सायकल पडलेली असल्याने तोल जाऊन सायकलवरून पडून त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक सुरेश चौधरी, नरेंद्र चौधरी व पराग चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताचे अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व 3 मुली असा परिवार असून प्रताप सुरेश चौधरी यांचे ते मेहुणे होते.